महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ केंद्र क्रमांक 6233 या केंद्र ऑफिसने सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज आपण इथे IEC 223 भारतीय समाज व पुस्तकांतर्गतील घटक पुस्तक तिसरं भारतीय खेडा व खेडे अर्थ व राजकारण याचा अभ्यास करणार आहोत. त्यातला पहिला घटक आहे भारतीय खेड्यांचं स्वरूप आणि प्रकार. खेड्यांची व्याख्या व वैशिष्ट्ये. मानवी समाज समाजशील प्राणी आहे. विविध प्रकारच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आणि शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी मानवाला संघटित वस्त्यांमध्ये राहणे भाग पडले. खेड्यांची व्याख्या. पुरात खेड्यांची व्याख्या पुढील प्रमाणे केल्या जाते. तथा शद्रो जना प्राय सुख समृद्ध कृषी वला क्षेत्रोपभू भोग भूमी मध्ये वसती ग्राम सदनिता. शेती वसाहतीसाठी योग्य जमीन असणाऱ्या अशा शेतकरी आणि मजुरांच्या वस्तीला ग्रामीण म्हणतात. खेडी आकाराने म्हणजे लोकसंख्येने लहान असतात. म्हणून शहरांच्या तुलनेत खेड्यातील सामाजिक संबंध जवळचे अनौपचारिक असतात. प्राचीनता. भारतीय खेडी प्राचीन पार्श्वभूमी असलेली आहे. 5000 वर्षांपेक्षाही अधिक असा इतिहास भारतीय खेड्यांना आहे. लघु आकार. खेडी नेहमीच आकाराने लहान असतात. पृथकता. भारतीय खेडी ही एकमेकांपासून तसेच शहरांपासून अलग आहेत, विखरलेली आहेत. आर्थिक स्वावलंबन. भारतीय खेडी आर्थिकदृष्ट्या स्वावलंब स्वयंपूर्ण म्हणूनच ओळखली जातात. राजकीय स्वायत्तता. एखाद्या राज्याची प्रदेशाची अंतिम सत्ता जरी राजाकडे असली तरी खेड्याच्या राजकीय कारभाराची जबाबदारी त्या खेड्यातील ग्रामसभा ग्रामपंचायत यांसारख्या संस्था पार पाडत असतात. शेती प्रधानता. भारतीय खेडी प्राचीन काळापासून शेती प्रधान आहे. रूढीप्रियता. भारतीय खेडी रूढीप्रिय परंपरानिष्ठ आहे. सामुदायिक जाणीव. खेडी आकाराने लहान असल्याने खेडूतांचा परस्परांशी औपचारिक व वाराचा संबंध येत असल्यामुळे तसेच व्यावसायिक दृष्ट्या परस्परावलंब असल्यानेही त्यांच्यात एकतेची आणि सामूहिकतेची भावना आढळते. साधेपणा. ग्रामवासी साधे जीवन जगतात. भारतीय खेड्यांचा इतिहास. प्राचीन खेडी मानव आपली भटकी अवस्था आणि बदलती शेती अवस्था सोडून स्थिर शेती करू लागला तेव्हा प्राचीन खेडी अस्तित्वात आली. वैद्यकीय काळापासून खेडी आकाराने लहान पण बऱ्याच प्रमाणात स्वायत्त व स्वावलंबी होती. प्राचीन काळात सुद्धा आपल्या अडचणी सोडवण्यासाठी खेडूत एकत्र येत असत. मध्ययुगीन खेडी. मध्ययुगीन कालखंडात राजेशाही प्रबळ झाली आणि धर्मसत्तेचा प्रभाव सर्वव्यापी झाला. भारतात सामान्यपणे मोगली सत्तेच्या काळापासून ते प्रभुजनाच्या काळापर्यंतचा कालखंड मध्ययुगीन काळ म्हणून ओळखला जातो. राजेशाही. प्राचीन काळापासून अनेक वंश परंपरागत राज्यसत्ता विविध प्रांतात अस्तित्वात होत्या. त्यापैकी काही सत्ता मध्यवर्ती होत्या. ग्रामसंस्था. ग्रामसंस्थेचा आधार जाती होता. ग्रामसंस्थेचे स्वरूप मात्र प्रशासकीय असेच होते. ब्राह्मणांना संघ हा सभा म्हणून ओळखला जाईल तर इतर जातींच्या संघाला ऊर म्हणत असे. ऊर सर्व जातींसाठी खुले असे. आधुनिक खेडी. ब्रिटिश राजवटीत इंग्रजी शिक्षण प्रणाली पाश्चात्य मूल्यांच्या प्रभावाने प्रबोधनाचे युद्ध सुरू झाले. राजा राम मुंड्रा यांच्यापासून ते महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधीपर्यंत अनेक समाजसुधारक भारतात निर्माण झाल्याचे दिसून येते. आधुनिक खेड्या दळणवळण आणि संपर्काच्या माध्यमाचा प्रसार वाढल्याने शहरांशी आणि इतर खेड्यांशी संबंध वाढल्याचे दिसून येते. ग्रामीण दारिद्र्य आणि बेकारी. अलीकडच्या काळात ग्रामीण समाजात थोडीफार आर्थिक सुबत्ता आल्यासारखे वाटले तरी ही सुबत्ता विशिष्ट वर्गापुरतीच मर्यादित राहिली आहे. ग्रामीण स्वशासनाच्या मर्यादा आणि अडथळे. सर्वसामान्य खेडूतांच्या हाती सत्ता यावी यासाठी पंचायती राज्याचा पुरस्कार झाला. विषमता वाढली. आधुनिक काळात शेतीचे व्यापारीकरण झाले. ग्रामीण उद्योगधंदा वाढले. शेती तंत्रज्ञान प्रगत झाले. खेडीच्या सत्ता खेडूतांच्या ताब्यात आली. पण या सर्व सुधारणांचे फायदे वरिष्ठ वर्गालाच अधिक प्रमाणात मिळाले. जातीभेद. वरिष्ठ जातींचे मक्तेदारी जातीभेद ग्रामीण भारतात अजूनही लक्षणीय रीतीने दाखवतात. ग्रामीण कष्टकऱ्यांची प्रवणूक. शेतकरी शेतमजूर हे मोठ्या व्यापाऱ्यांकडून मोठ्या शेतकऱ्यांकडून पळवले जात आहेत. निरक्षरता. शिक्षण प्रसाराने अपेक्षित वेग घेतलेला नाही. शासकीय योजनांच्या मर्यादा. ग्रामविकासासाठी शासनाने अनेक उपक्रम कार्यक्रम योजना राबवल्या पण त्याचे फायदे अनेक त्रुटी मर्यादांमुळे सामान्य खेडूतांपर्यंत पोहोचले नाहीत. भारतीय खेड्यांचे प्रकार. आद्य पाषाण युगात अन्न संकलन करून म्हणजेच शिकारी मासेमारी करण्यामुळे फळे गोळा करून जगणाऱ्या आदिम मानवांना पाषाण युगात पशुपालन व शेतीचा शोध लागला. या शोधांचा जगभर प्रसार होऊन खेडी विकसित झाली. खेड्यांची लोकसंख्या. डॉक्टर जी एस गुरिये यांनी
1891 ते 1951 या कालखंडात जनगणना अहवालाच्या आधारावर हवेली तालुक्यातील 110 खेड्यांचा अभ्यास केला होता. कृषीपुरा, ज्या खेड्यातील लोकसंख्या 3000 व त्यापेक्षा अधिक असेल अशा खेड्यांना त्यांनी कृषीपुरा असे नाव दिले. हवेली तालुक्यातील अभ्यासात त्यांना अशी 8 खेडी आढळली. ग्रामराज, ज्या खेड्यातील लोकसंख्या 2000 ते 3000 पर्यंत असेल अशी खेडी महाग्राम. ज्या खेड्यातील लोकसंख्या 1000 ते 2000 आहे अशा 34 खेड्यात डॉक्टर गुरे यांनी महाप्राण म्हटले आहे. खेटकस, या खेड्यांची संख्या 500 पेक्षा कमी असेल अशा खेड्यांनी डॉक्टर गुरे यांनी खेटकस म्हटले आहे. खेड्यांचे स्थैर्य, वस्तीचे स्थैर्य अस्थायी खेडी. या प्रकारच्या खेड्यात लोक आपली वस्ती वरचेवर बदलत असतात. अंशतः स्थायी खेडी, अशा खेड्यांमध्ये वस्तीचे स्वरूप पूर्णपणे स्थायी नसते व अगदी अस्थायी पण नसते. पूर्णतः स्थायी खेडी, मानवी प्रगतीच्या पुढीच्या अवस्थेत शेतीचे तंत्र आणखी विकसित होत गेलेले दिसून येते. खेड्यांचा आकार, वस्ती आणि वाडी सदृश खेडे. मुख्य खेड्यालगत शेतकऱ्यांची शेत जमिनीवर लहान वस्ती तयार होते. लहान खेडे, मुख्य गावठाण असून विस्तार किंवा लोकसंख्येने लहान असलेले खेडे. मोठे खेडे, लहान खेड्यांची लोकसंख्या जेव्हा वाढत जाते तेव्हा स्वाभाविकपणे त्यांच्या भौतिक विस्तारही वाढतो. वस्तीचे किंवा वसाहतीचे स्वरूप, केंद्रीय खेडे. भारतातील बहुतेक ग्रामीण वस्त्या व केंद्रीय स्वरूपाच्या आहेत. विखुरलेली खेडी, या खेड्यांना मध्यवर्ती केंद्रीय गावठाण नसते. रेखात्मक वसाहतीची खेडी, अशा खेड्यात मुख्य रस्त्याच्या किंवा घरांची मांडणी झाल्यामुळे ही खेडी लांबलचक सर्पाकृती स्वरूपात आढळतात. चौकोनी वसाहतीची खेडी, शेत जमिनीचा चौकोनी आकार मशागतीसाठी सोयीस्कर असतो. वर्तुळाकार वसाहतींची, अशा खेड्यातील घरांची मांडणी वर्तुळाकार असते. खेड्यांची व्यावसायिक रचना, खेड्यांची उत्क्रांती, अन्न संकलन, स्थानांतरी शेती, पशुपालन, कुदळ शेती, नांगर शेती, तांत्रिक शेती अशा अवस्थांमधून झाली. स्थिर निर्वाह प्रधान शेती आधारित आर्थिक क्रियांची खडी, अशा खेड्यांचा मुख्य व्यवसाय शेती हाच असतो. कोणतीही शेती व्यापारी करता केली जात नसून प्रामुख्याने दैनंदिन गरजा भागवणाऱ्या वस्तू उत्पादित करण्यासाठी केली जाते. प्रगत तंत्राच्या आधारे व्यापारी शेती करणारी खेडी, उदरनिर्वाहासाठी नव्हे तर सुधारित तंत्रज्ञान, बियाणे, खते यांच्या आधारे नफा मिळवण्यासाठी केली जाणारी शेती व्यापारी म्हणून ओळखली जाते. लघुउद्योग, ग्रामोद्योग प्रधान खेडी. पारंपरिक ग्रामोद्योग व लघु उद्योग यांसाठी प्रसिद्ध अशी काही खेडी भारताच्या विविध भागात आढळतात. उदाहरणार्थ गुजरातच्या आनंद शहराजवळील खेडी दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. हस्तकला प्रधान खेडी, काही खेड्यांचा मुख्य व्यवसाय पारंपरिक हस्तकला हाच आहे. अन्न संकलनासारख्या आदिम आर्थिक क्रियांचा प्रभाव असलेली खेडी, ही खेडी अजूनही आदिम मागासलेली आहे. जमीन मालकीचे स्वरूप, जमीन हा घटक जरी नैसर्गिक असला तरी जमिनीची मालकी तिच्या वाटणीचे स्वरूप कसे असावे हे मानवी समाजाने ठरवलेले आहे. जमीनदारी खेडी, प्राचीन भारतात शेतकरी हाच जमिनीचा मालक होता आणि त्याच्या शेत उत्पादनातच फक्त राजाचा किंवा राजसंस्थेचा वाटा होता. रयतवारी खेडी, ब्रिटिश सरकारने शेतसारा आकारणीच्या पद्धतीचे बदल केले. सहकारी खेडी, अशा खेड्यांमध्ये शेतकरी सहकारी पद्धतीने एकत्र येतात आणि आपली जमीन एकत्र करून सामूहिक किंवा ग्राममंडळाच्या मालकीची बनतात. आता पुढचा घटक, दुसरा घटक, दुसरा खेड्यांची सामाजिक व आर्थिक स्थिती. त्यातला पहिला घटक आहे ग्रामीण समाज रचना. परस्परातील आंतरक्रिया, आदान प्रदान करणाऱ्या सामाजिक संबंध राखणाऱ्या व्यक्तींनी मिळून समूह समाज तयार होत असतो. सामाजिक संरचना म्हणजे साचेबंध, संवादी अशा सामाजिक संबंधाचा सापेक्षता स्थिर अशी व्यवस्था मांडणी किंवा प्रतिबंध होय. ग्रामीण स्तरीकरण, ग्रामीण समाजाची उच्च निच स्तरात झालेली विभागणी म्हणजे ग्रामीण स्तरीकरण होय. जाती आधारित ग्रामीण स्तरीकरण, प्राचीन काळापासून भारतीय समाजाच्या स्तरीकरणाचा मुख्य आधार जाती व्यवस्था हाच आहे. खेडी बहुजातीय होती, जातींनी व्यवसाय निश्चित केलेले होते. ग्रामीण जातीय स्तरीकरण हे केवळ व्यावसायिक विभागासाठी करत नव्हते. जातीय स्तरीकरण हे अत्यंत गुंतागुंतीचे होते. उच्च नीच उत्तरंडीवरील विविध जाती पुढील पोट जातींमध्ये विभागल्या गेल्या होत्या. जातीय स्तरीकरण विभागावर नियंत्रण ठेवणारे होते. जाती व्यवस्था ही ग्रामीण संघटनेची आधारशिला होती व आहे. जातीय स्तरीकरणामुळे ग्रामीण भारतातील पारस्परिक व्यवहारावर निश्चित होत असत. उपभोगाची पद्धती, ग्रामीण समाजातील उपभोग्यतेवर आज जाती व्यवस्थेचा प्रभाव होता. जाती व्यवस्था आणि धार्मिक जीवन, भारतीय खेड्यामध्ये व्यक्तीच्या धार्मिक व्यवहारांमध्ये देखील जातींचा प्रभाव पडल्याचे दिसून येत होते. जातीय स्तरीकरण अस्पृश्यता, जातीय स्तरीकरणातील सर्वात तळाचा अतिशुद्र किंवा अस्पृश्य समजल्या गेलेल्या जातीचा स्तर हा वेगळा वैशिष्ट्यपूर्ण आहे.
वर्ग आधारित ग्रामीण स्तरीकरण. ग्रामीण स्तरीकरणाचा दुसरा आधार म्हणजे वर्ग व्यवस्था. ग्रामीण भारतातील वर्गांचे स्वरूप. ग्रामीण भारतातील वर्गांचे स्तरीकरण प्रमुख आधार जातीनिष्ठ व्यवसाय रचना जमीन मालकीचे विषम स्वरूप आणि पारंपरिक धार्मिक सामाजिक दर्जा आहे. मोठे शेतकरी. ग्रामीण भारतात हा सर्वात वरचा सधन वर्ग म्हटला येईल. मध्यम शेतकरी. स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवता येईल एवढी शेती असणारे शेतकरी कुटुंबाला मध्यम शेतकरी म्हणतात. अल्पभूधारक किंवा व इतर पूरक व्यवसाय करणारे. शासनाने 5 एकरापेक्षा कमी जिरायत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना अल्पभूधारक शेतकरी म्हणून दर्जा निश्चित केलेला आहे. पगारी मध्यमवर्गीय नोकरदार. शहरी भागात आढळणारा सुशिक्षित नोकरदार मध्यमवर्गीय ग्रामीण भागात देखील अस्तित्व दाखवत आहे. इतर व्यावसायिक. क्षेत्र व्यवसाय प्रत्यक्षरित्या अवलंबून असलेल्या इतर व्यावसायिकांचाही एक वर्ग असल्याचे आढळून येते. भूमिहीन शेतकरी. या वर्गातील खेडूतांकडे स्वतःची जमीन नसते. धार्मिक दर्जा आधारित ग्रामीण स्तरीकरण. धार्मिक दर्जा हा ग्रामीण स्तरीकरणाचा तिसरा महत्वाचा निकष आहे. गुलामगिरी आणि ग्रामीण स्तरीकरण. गुलामगिरी हा टोकाच्या सामाजिक विषमतेचा एक प्रकार असून शेती व्यवसायाशी प्राचीन काळापासून निगडीत आहे. सत्ता सन्मान श्रेणी आणि ग्रामीण स्तरीकरण. सरंजामशाहीच्या काळात युरोप अमेरिका आणि आशिया खंडाचा सामान्य श्रेण्या विकसित झाल्या. भारतात त्या मुघल आणि ब्रिटिश राजवटी जहागीरदारी इनामदारी जमीनदारी यांच्या स्वरूपाने अस्तित्वात आल्या. ग्रामीण जाती व्यवस्था. जाती व्यवस्था ही भारतातील भारतीय समाजाचं खास वैशिष्ट्य मानले जाते. जाती व्यवस्थेचे वैशिष्ट्य. जातीचे सदस्यत्व जन्माने प्राप्त होते. जातीच्या सदस्यांना आपल्या जातीतील पोटर जातीशी सदस्यांशी व्यवहार करावा लागतो. जाती व्यवस्था ही श्रेणीबद्ध असते. प्रत्येक जातीचा एक विशिष्ट परंपरागत असा व्यवसाय असतो. खाणेपिणे व सामाजिक व्यवहारासंबंधीची बंधने. प्रत्येक जातीची आचार पद्धती खाण्यापिण्याच्या सवयी नियम हे इतर जातींपेक्षा वेगळे आहेत. सामाजिक विविध श्रेणीमध्ये विभागणी. जाती व्यवस्थेमध्ये प्रत्येक जात आणि विशिष्ट श्रेणी किंवा दर्जानुसार अशा रीतीने संबंधित असते किंवा ज्यामुळे जातीच्या सदस्यांना आपली जात जातीचा व्यवसाय जातीची नीती व जाती पद्धती काही कधीही बदलता येत नसते. भारतीय खेड्यातील आधुनिक काळातील जाती व्यवस्थेचे स्वरूप. ग्रामीण जाती व्यवस्थेचे स्वरूप. ग्रामीण जीवनावर जातीचा प्रभाव. ग्रामीण समाज जीवनाच्या बहुतेक सर्व अंगांवर जातीचे कमी अधिक नियंत्रण आजही दिसते. जाती आणि उपजाती परंपरेने आजही आज खेडी आणि बहुजातीय आहेत आणि तेथे उपजातींचे भेदही पाळले जातात. एकाच जातीत पोटजातींचा समावेश होत असतो. यजमानी व्यवस्था. जाती वर आधारित आर्थिक सामाजिक व्यावसायिक संबंधांची व परस्पर अवलंबनाची व्यवस्था यजमानी पद्धत किंवा बलुतेदारी पद्धत म्हणून ओळखली जाते. भारतीय खेड्यांमध्ये यजमानी पद्धत प्राचीन काळापासूनच अस्तित्वात आहे. यजमानी पद्धतीची वैशिष्ट्ये. यजमानी पद्धतीमध्ये बलुतेदारीच्या पातळ्या होतात. त्यातल्या पहिल्या गट म्हणजे सुतार लोहार संभारणी महाड. दुसरा म्हणजे कुंभार नळणी परिटणी महाड. आणि तिसरा गट म्हणजे सोनार गुरव कोळी आणि जोशी. यजमानी पद्धतीची वैशिष्ट्ये. यजमानी पद्धती ही श्रम विभागणीची वंश परंपरागत व्यवस्था आहे. प्रत्येकाला सेवेचा अधिकार. प्रत्येक जाती गटाला इतर जातींकडून सेवा स्वीकारावं इतर जातींना सेवा पुरवण्याचा अधिकार होता. परंपरेनुसार मोबदला. विशिष्ट जाती गटांच्या सेवेचा मोबदला आपण उत्पादित केलेल्या वस्तू अथवा अन्नधान्यांद्वारे किंवा सेवेद्वारे दिला जातो. वस्तू विनिमय पद्धती. सेवेचा मोबदला सेवा किंवा वस्तूच्या रूपाने दिला जायचा. व्यावसायिक स्पर्धेचा अभाव. एखाद्या गावात एकाच व्यवसायाची किंवा जातीचे अनेक कुटुंब असली तरी त्यांना काम वाटून दिलेले असायचे. त्यामुळे कोणीही बेकार नव्हता. आर्थिक सुरक्षितता. यजमानी व्यवस्थेत सर्व जाती गटांना व्यवसाय निर्माण दिलेला होता. यजमानी व्यवस्थेचे सामाजिक व सांस्कृतिक संदर्भ. जातीच्या श्रेणीबद्ध रचनेवर यजमानी पद्धतीतील सामाजिक संबंधांची मांडणी केलेली होती. प्रत्येक जाती गटाला किंवा बलुतेदारी अलुतेदाराला आर्थिक हक्क कर्तव्याबरोबरच सामाजिक सांस्कृतिक हक्क अधिकार कर्तव्य प्राप्त झालेली होती. यजमानी व्यवस्था ही व्यापकपणे सर्वांचे कल्याण आणि सामाजिक संतुलन राखणारी अशी व्यवस्था होती. पुढचा आहे ग्रामीण कुटुंब. कुटुंब संस्था ही मानवाच्या सामाजिक जीवनाचा मूलाधार आहे. या संदर्भात मॅकलर पण म्हणतात कुटुंब संस्था ही इतर कोणत्याही सामाजिक संस्थेपेक्षा महत्वाची व मूलभूत संस्था आहे. ग्रामीण कुटुंबाची वैशिष्ट्य. कुटुंबवाद. कुटुंबवाद म्हणजे ग्रामीण जीवनामध्ये कुटुंबाचा महत्वपूर्ण आणि मूलगामी पायाभूत मानण्याची प्रवृत्ती होय. प्रारंभिक कुटुंब. ग्रामीण भागात अल्पभूधारक शेतमजूर तसेच बलुतेदारी कुटुंब प्रारंभिक स्वरूपाचे आढळते. संयुक्त कुटुंब. ग्रामीण कुटुंब हे प्रामुख्याने संयुक्त कुटुंब स्वरूपाचे आहे. एकात्मता. ग्रामीण कुटुंब शहरी कुटुंबाच्या तुलनेत अधिक एकसारखे आणि एकात्म संघटित असते.
शेती शेती व्यवसायावर आधारित. शेती हे सर्व कुटुंब सदस्यांचे उपजीविकेचे साधन असल्याने सर्वजण त्यांच्यामध्ये गुंतलेले असतात. कुटुंब केंद्रित व्यवसाय शेती सहित अन्न लुटेदारांचे व्यवसाय देखील कुटुंब केंद्रित असतात. शिस्त व परस्पर अवलंबन ग्रामीण कुटुंबात कुटुंब प्रमुखाचा दबाव व कुटुंब नियंत्रणे तीव्र असतात. बैलिंग आणि नातेसंबंध यांना महत्व. ग्रामीण समाजात कौटुंबिक संबंधांमध्ये तसेच अधिकार विभागणीमध्ये वय लिंग व नातेसंबंध हे घटक मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकतात. संपत्तीवरील सामायिक मालमत्ती कुटुंबाच्या संपत्तीवर म्हणजे जमीन जुमला वडिलोपार्जित इस्टेट घर व्यवसाय साधने यांवर कुटुंबाची सामायिक किंवा संयुक्त मालकी असते. ग्रामीण कुटुंब हा राजकीय संघटनेचा आधार मानला जातो. वैयक्तिक स्वार्थापेक्षा कौटुंबिक जाणीवेला प्राधान्य. ग्रामीण कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीमुळे एकमेकांवर अधिक प्रमाणावर अवलंबून राहावे लागते. तुमचा हे ग्रामीण विवाह खेड्यात विवाह सार्वत्रिक आहे. सर्व जातीय धर्मांमध्ये सदस्यांच्या जीवनातील हे महत्वाचे पर्व मानले जाते. खेड्यात हंगाम संपला म्हणजे दिवाळीनंतर विवाहाची सुरुवात होते. भारतीय खेड्यांमध्ये विवाह संस्थेचे वैशिष्ट्य. विवाहाची अनिर्भरता भारतीय खेड्यांमध्ये विवाहाबाबत जवळजवळ 36 असते. लहान वयात विवाह भारतातील खेड्यात विवाहाचे सरासरी वय लहान आढळते. जाती व उपजातींच्या नियमांचे कठोर पालन भारतीय ग्रामीण भारतात जाती उपजाती पाहूनच विवाह ठरवला जातो. हुंडा मानपाने यांचा महत्व. ग्रामीण विवाहात हुंडा बहुतेक वेळा दिला घेतला जातो. प्रेम विवाहाचे कमी प्रमाण ग्रामीण भागात आई वडिलांनी ठरवलेल्या विवाहात अधिक प्रमाणात प्रचलित आहे. घटस्फोटाचे कमी प्रमाण ग्रामीण भागात विवाह हे अधिक स्थिर असतात. विवाहानंतर अपत्य प्राप्तीला आग्रह ग्रामीण भागात विवाह झाला लगेच मूल व्हावे अशी अपेक्षा केली जाते. स्थानिक प्रथा परंपरांचा प्रभाव ग्रामीण विवाहविधींवर स्थानिक प्रथा परंपरांचा प्रभाव असतो. ग्रामीण नातेदारांचे वैशिष्ट्य वैवाहिक संबंधातील आप्त संबंध जन्माला येतात. दोन व्यक्तीचा होणारा विवाह हा सर्व नातेसंबंधाचा आरंभ बिंदू असतो. एक समान वंश परंपरा हाही नातेसंबंधाचा एक आधार आहे. नातेसंबंध हे समाज मान्यतेवर आधारलेले असतात. विस्तारित नातेसंबंध ग्रामीण भागात नातेसंबंध विस्तारित व्यापक स्वरूपाचे आढळतात. अनुवंश दोन्ही बाजूने चालत आलेला असतो. कुटुंबाची अनुवंशिक रेखा किंवा कुटुंबाच्या निर्मितीची दिशा पित्याकडून किंवा मातेकडून अशी दोन्ही दिशांनी गृहित धरली जाते. वंशावळी गावामध्ये अनेक कुटुंबांचा व्यापक समूह आपल्या एक समान पूर्वजांपासून आपला वंशक्रम चालत आलेला आहे असे मानतात. गोत्र परंपरा डॉक्टर मुजुमदार व मदन यांच्या व्याख्येनुसार गोत्र म्हणजे काही वंशावळी मिळून बनणारा एक व्यापक आणि गुणवंश काल्पनिक असा नातेसंबंधांचा संग्रह आहे. विशेष नातेसंबंध डेव्हिड मंडलबाम यांनी सोसायटी इन इंडिया या पुस्तकात दक्षिण भारतातील नातेसंबंध वेगळे स्पष्टपणा केले आहे. ते म्हणतात उत्तर भारतातील खेड्यांमध्ये नातेसंबंधीय भावकी व गाव वाल्यांशी विवाह बंध टाळले जातात. नातेसंबंधातील आंतरविषयीचे नियम विशिष्ट नातेसंबंधित लोकांनी एकमेकांशी घनिष्ठ संबंध ठेवू नये. मांडलेले नातेसंबंध ग्रामीण भागात रक्त आणि विवाह या संबंधाशिवाय मांडलेले नाते आढळतात. ग्रामीण आंतरसंबंध भारतातील खेड्यांमधील ग्रामस्थांचे आंतरसंबंध अत्यंत गुंतागुंतीचे असल्याचे आढळून येते. भारतीय ग्रामीण सामाजिक संरचना संबंधावर प्रभाव टाकणारे घटक गावकऱ्यांचे परस्पर संबंध. ग्राम समुदाय आकाराने लहान असल्याने तो एक प्राथमिक समुदाय मानला जातो. जात आणि उपजात ग्रामीण भारतात जाती आणि उपजातींचे नियम वर्तन पद्धती यांच्या खेडूतांच्या परस्पर संबंधांवर प्रभाव आढळतो. खेड्यांच्या वस्तीची विभागणी पारंपरिक भारतीय खेड्यात ग्रामस्थांचे खेड्यातील लहानांचे वस्तीचे ठिकाण हे प्रत्येक वेळा जाती आणि सामाजिक दर्जानुसार ठरले जाते. आर्थिक स्थिती व वर्ग समाज वर्गाचे समान आर्थिक सामाजिक स्थितीमधील खेडूतांमध्ये भौतिक सान्निध्य नसते तरी सुद्धा घनिष्ठ संबंध आढळतात. सत्ता अलीकडच्या काळात राजकीय सत्ता अधिकार हे घटक सामाजिक संबंधांवर प्रभाव टाकू लागले आहेत. व्यवसाय समान व्यवसाय करणाऱ्या गावकऱ्यांमध्ये देखील जवळचे औपचारिक संबंध असतात. धर्म एकाच धर्माचे धर्मपंथाचे खेडूत समान धर्म परंपरा आचार पद्धती यामुळे अधिक एकत्र संबंध राखले असतात. बाहेरच्या गावांशी किंवा शहरांशी असलेले संबंध एकाच गावातील व्यक्तीचे परस्पर संबंध निकटचे किंवा प्राथमिक असले तरी बाहेरच्या गावांशी किंवा शहरांशी त्यांचे संबंध तुटत असतात किंवा तितकेच घनिष्ठ नसतात. ग्रामीण धर्माची व्याख्या म्हणजे अलौकिक आध्यात्मिक शक्तीवरील विश्वास होय. ग्रामीण धर्मांची वैशिष्ट्य निसर्गवादी धर्म
धर्मश्रद्धा ग्रामीण धर्म प्रामुख्याने निसर्गवादी धर्मश्रद्धा बाळगणारा आहे. निसर्गातील झाडे डोंगर नद्या पशु पक्षी प्राणी यांच्या घनिष्ठ संबंधाद्वारे राहणारे ग्रामीण ग्रामस्थ यांच्या कृपेची अभिलाषा धरत त्यांच्या दैवत्व मानतात. आत्मा व पुनर्जन्म जादू टोण्यावर विश्वास. ग्रामस्थ जादू टोणा यांचा धर्माशी अनिष्ट संबंध जोडतात. व्यवहारिक व आचार प्रधान स्वरूप ग्रामस्थ जादू टोणा यानुविद्या यांच्या धर्माशी घनिष्ठ संबंध जोडतात. दिव्य शक्तीला किंवा आपल्याला व्यवहार व आचार प्रधान स्वरूप ग्रामीण धर्म तत्वज्ञानाच्या किंवा केवळ श्रद्धा विचारांच्या पातळीवर अस्तित्व नसून ते कृतीशील आचार प्रधान असतात. धर्मांचा सर्वांगीण प्रभाव ग्रामवासियांच्या संपूर्ण जीवनावर समाज जीवनाच्या विविध विभागांवर धर्माचा मोठा पगडा आहे. सामाजिक नियंत्रणाचे प्रभावी साधन ग्रामीण समाजात धर्म हे सामाजिक नियंत्रणाचे अत्यंत प्रभावी साधन असते. धर्मांचे समिश्र स्वरूप भारतातील बहुतेक खेड्यांमध्ये हिंदू धर्माचा प्रभाव जास्त आहे. जीवनविषयक दृष्टिकोनाचा दृष्टिकोनाची मांडणी A.R. देसाई यांनी आपल्या रुरल सोसायटी इन इंडिया या आपल्या ग्रंथात ग्रामीण धर्माचे वेगळे पण स्पष्ट केले आहे. ते म्हणतात ग्रामीण धर्म हा खेडूतांची व्यापक जीवन दृष्ट्या निर्माण करणारा असतो. ग्रामीण धर्माचे संस्थात्मक बहुसंघटनात्मक रूप भारतीय खेडी विविध धर्म परंपरा मानणारी आहेत. बृहत्त परंपरा आणि लघु परंपरा रॉबर्ट रेडफील्ड यांनी मेक्सिकन समुदायाचा अभ्यास करताना लघु समुदाय ही संकल्पना मांडलेली आहे. बृहत्त परंपरा या उच्च अभिजन वर्गाकडून मांडल्या व आचरणात आणल्या जातात. लघु परंपरा ही स्थानिक आकाराने लहान अशा समुदायांच्या संस्कृतीचे अंग आहे. ग्रामीण देवी देवता इष्टदेवता प्रत्येक कुटुंबाच्या इष्टदेवता महत्वाच्या हितकारी देवता वेगवेगळ्या असू शकतात. कुलदेवता प्रत्येक कुळाची स्वतःची अशी वेगळी देवदेविता असते. ग्रामदेवता ग्रामांची जी संरक्षित देवी आहे त्यांना ग्रामदेवता म्हणतात. गावातील धार्मिक विविधता सामान्यपणे खेडी ही सजातीय अशी मानली जातात. ग्रामीण समाजात विविध धर्माचे प्रमाण शहरी समाजासारखे मोठे नसले तरी धर्म या पातळ्यावर विविधता आढळून येते. ग्रामीण देवालयांचे महत्व भारतीय खेड्यांमध्ये देवालय अत्यंत महत्वाची अत्यावश्यक बाब आहे. देवालयांचे धार्मिक महत्व प्रत्येक खेड्यात देवालय असते. सांस्कृतिक महत्व ग्रामीण देवालयांचे नृत्य नाट्य चित्रकला भजने कीर्तने अशा कित्येक कलात्मक परंपरांचे जतन केले. विधी रूढी परंपरा अबाधित राखणे नैतिक मूल्यांचा दबाव राखणे व कलात्मक वारसा जपणे याद्वारे देवालयाने स्वयं संस्कृती रक्षणाचे कार्य पार पाडले. आर्थिक महत्व देवालयांनी खेड्यातील विविध आर्थिक क्रियांना मान्यता वैधता देण्याचे दिशादर्शनाचे काम पार पाडले. न्यायदानाची दृष्टीचे महत्व प्राचीन काळी देवालयातच पंचमंडळी मार्फत तंडे व खेडे गुन्हे यांचे निवाडे होत असत. व्यक्तिगत जीवनातील महत्व खेडूतांच्या वैयक्तिक जीवनातही देवालयाचे स्थान मोठे असते कारण त्यांचे मुंज विवाह यांसारखे विधी तेथेच पार पाडले जातात. शैक्षणिक महत्व देवालय ही पाठशाला म्हणून ओळखली जात असत. सामाजिक महत्व देवालयात पूजेच्या किंवा विधीच्या निमित्ताने जेव्हा गावकरी एकत्र जातात तेव्हा ते गावाच्या नियोजनाच्या कल्याणाचा व समस्यांचा विषय काढून चर्चा करतात. खेड्यामध्ये यात्रा धार्मिक उत्सव विधी यांचे स्थान व भूमिका सांस्कृतिक ऐक्यभाव टिकवणे शनिवार जत्रा व धार्मिक हे खेड्यातील विविध जाती धर्मांच्या समूहांवर समान संस्कृतीचा प्रथा परंपरांचा ठसा उमटवतात. गावातील कलाकारांच्या कलागुणांना वाव यात्रा जत्रा प्रसंगी अनेक क्रीडा स्पर्धा होतात. न्याय निवाडा कुलदेवतांच्या जत्रांच्या वेळी विशिष्ट जातीचे भक्त जमातीचे लोक आजूबाजूच्या खेड्यातून एकत्र येतात. जत्रा यात्रा उत्सव गावात चैतन्य निर्माण करतात. वर्षभर चाकोरी बुद्ध जीवन जगत असताना त्यातून आलेला एक सूर्यपणा कंटाळ घालवण्याचे काम जत्रा यंत्राद्वारे होते. आर्थिक उलाढाल होते. जत्रा यात्रा प्रसंगी पंचक्रोशीतील लोक मोठा बाजार भरवतात. ऋतू चक्राशी सण समारंभाचे जोडले पण ग्रामीण भागातील सण जत्रा उत्सव हे ऋतूशी निसर्ग चक्रांशी जोडलेले असतात. ग्रामीण धर्मातील परिवर्तन आधुनिक काळात ग्रामीण धर्मात परिवर्तन होत आहे. पुढचा घटक आहे पुढचा घटक अपुचा घटक तसा खेडे आणि राजकीय नेतृत्व. राज्याची व्याख्या पहिला घटक आहे भारतातील खेड्याची राज्य व्यवस्था ऐतिहासिक पार्श्वभूमी. राज्याची व्याख्या प्रागार
गर्नर यांच्या मते एखाद्या विशिष्ट भूप्रदेशावर कायमचे वास्तव्य करून राहणाऱ्या बाह्य नियंत्रणापासून बराचसा मुक्त असलेला व जिची आज्ञा लोक नित्य नियमाने पाळतात अशी शासन व्यवस्था ज्यामध्ये आहे अशा लोकसमुदायाला राज्य म्हणतात. राज्य किंवा राज्य व्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्य भूप्रदेश. राज्याच्या निर्मितीसाठी राज्याला निश्चित सीमा असलेला भूप्रदेश असणे आवश्यक असते. लोक समुदाय. राज्याच्या निर्मितीसाठी लोकसमुदायाची आवश्यकता आहे. सार्वभौमत्व. राज्य हे सार्वभौम असते म्हणजेच अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार राज्याकडे असतो, बाहेरच्या लोकांकडे नसतो. शासन संस्था. राज्य व्यवस्थेच्या व्यवस्थेसाठी समाजाच्या विविध उपभागांमध्ये समन्वय साधणे, कायदे व नियम यांची निर्मिती व अंमलबजावणी करणे, नियम न पाळणाऱ्यांना शिक्षा करणे अशी कार्यकारी यंत्रणा शासनाच्या रूपाने अस्तित्वात असणे गरजेचे असते. कायदेशीर लोकसंमत स्वरूप. राज्य किंवा राज्य संघटनेला न्याय कायदेशीर लोकसंमत सत्ता प्राप्त झालेली असते. समाजहितकारकता. राज्य किंवा राजकीय व्यवस्था समाजात व समुदायाच्या समस्या अडचणी सोडून विकास साधणे तसेच समाजाचे रक्षण करणे, सुव्यवस्था राखणे इत्यादी जबाबदाऱ्यांनी बद्ध असते. नेतृत्व. राज्याचे शासन नेतृत्व कुशल असणाऱ्या काही ठिकाणी लोकांमार्फत चालविले जाते. प्राचीन कालखंड. प्राचीन भारतात एकतंत्री अनियंत्रित राजवट नेहमीच राहत आलेली आहे असे पाश्चात्य इतिहासकारांनी व्हिन्सेंट स्मिथ म्हणतात. प्राचीन ग्रामसंस्थेची वैशिष्ट्य. सदस्यांची काटेकोर निवड. प्राचीन ग्रामसंस्थेचे सदस्यत्व कोणालाही मिळत नसे. स्वायत्तता. ग्रामसभा खेड्याचे सर्व निर्णय कारभार अलिप्तपणे स्वतंत्रपणे कोणत्याही बाह्य नियंत्रण ढवळाढवळीशिवाय पार पाडत असत. कार्य विभाजन व सुसूत्र संघटन. ग्रामणी हा ग्राम अधिकार किंवा प्राचीन पंचायतीचा प्रमुख असे. जाती व धर्म निरपेक्षता. ग्रामसभांमध्ये कोण्या एका जातीची मक्तेदारी नव्हती. जाती साऱ्यांतून खर्चांची तरतूद. ग्रामसभा कर जमीन सारा गोळा करण्याचा अधिकार होता. कल्याणकारी प्रशासन. खेड्याच्या गरजा जाणून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी, दिनदुमळ्यांना संरक्षण देण्यासाठी, गुन्हेगारांना शासन देऊन शांतता व स्थैर्य जोपासण्यासाठी, गुणीजणांच्या वृद्धांच्या मार्गदर्शनाने सर्व समस्या सोडवण्यासाठी ग्रामीण पंचायती कटिबद्ध होत्या. ब्रिटिश कालखंड. इसवी सन पूर्व चौथ्या व पाचव्या शतकापासून ते नव्या दहाव्या शतकापर्यंत ग्रामपंचायती भारताच्या विविध भागात समर्थपणे कार्यरत असल्याचे अनेक पुरावे आपल्याला सापडतात. प्राचीन ग्रामसभेच्या विघटनाची कारणे. ब्रिटिशांनी सर्व भारतात एक समान कायदा लागू केला. ब्रिटिश काळात औद्योगिकरणाची सुरुवात झाली. ब्रिटिश कायद्याने सामाजिक संघटनेचे स्वरूपही बदलून टाकण्यास सुरुवात झाली. ब्रिटिशांनी आपला स्वतः शेती समूह वसूल करण्यासाठी खेडोपाडी महसूल अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. प्राचीन ग्रामपंचायत त्यांना आपले लोककल्याणकारी योजनांचे अधिकार गमवावे लागले. आधुनिक कालखंड. स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात काँग्रेसच्या विविध अधिवेशनांमध्ये ग्रामपंचायतीची स्थापनांवर भर देण्यात आला. राज्याची त्रिसुरी. ग्रामपंचायती. ग्रामपंचायती प्रौढ मतदार पद्धतीनुसार निवडून आलेल्या प्रतिनिधींद्वारे प्रत्येक खेड्यात स्थापन केल्या जातात. पंचायत समिती. विकास खंड. विकास गटांच्या पातळीवर नियुक्त केलेला व जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांमधील दुवा साधणारी स्थानिक समिती पंचायत समिती असे म्हणतात. जिल्हा परिषद ही जिल्हा पातळीवर काम करणारी स्थानिक स्वराज्य संस्था होय. पुढचा आहे आधुनिक पंचायती राज्याचे यश अपयश आणि सुधारणा. पंचायती राज्याचे यश. आधुनिक पंचायती राज्य हे लोकशाहीचे प्रवेशद्वार आहे किंवा लोकशाहीची ही ती प्राथमिक शाळा असे म्हटले जाते. लोकशाही बळकट करण्यास मदत. लोकशाही खेड्यातील तळागाळातील लोकांना रुजायला सुरुवात झाली. ग्रामीण पूर्व रचनेचे साधन. सामाजिक आर्थिक राजकीय अशा अनेक पातळ्यांवर खेड्यांचे हे पारंपरिक चित्र बदलून पूर्ण रचनेचा म्हणजेच रचनात्मक परिवर्तनाचा पंचायत राज्याने गती दिली. पुढचा आहे पंचायती राज्य आणि सामाजिक परिवर्तन. खेडी परंपरेने जात्यंध परंपरा निष्ठ निरक्षर अंधश्रद्धा म्हणून ओळखली जायची. पंचायती राज्य आणि आर्थिक परिवर्तन. आधुनिक पंचायती राज्याने खेड्यांच्या आर्थिक पुनर्रचनेला मदत केली. पंचायती राज्य आणि राजकीय पुनर्रचना. ग्रामीण भारतात सत्ता ही काही ठराविक उच्च जातीकडेच केंद्रित झालेली होती. ग्रामीण भागातील दुर्बल घटकांच्या सबलीकरणास पोषक. पंचायती राज्य ग्रामीण सबलीकरणाला पोषक ठरू शकते. निवडणूक प्रक्रियेची ओळख. भारतातील बहुसंख्य लोक खेड्यात राहतात. त्यांना निवडणूक प्रक्रियेची ओळख पंचायती राज्यांनी दिली. पंचायती राज्य शासकीय विकास कार्याने सहाय्यक ठरावेत अशी अपेक्षा होती. काही ठिकाणी ही अपेक्षा पूर्ण झालेली दिसते. खेड्याचा पायाभूत विकास होऊ शकतो. ग्रामपंचायतींना करून देण्यात आलेली आर्थिक तरतूद त्रिपुंज असून शाळा रस्ते बांधणी विहिरी पुनरिका कुंडे वीज पाणी इत्यादी मूलभूत सुविधा गावात येऊ होऊ शकल्या. पंचायती राज्याचे अपयश.
पंचायतींना पुरेशी स्वायत्तता नसल्याने त्यांना अनेक निर्णय स्वतःच्या जबाबदारी घेता येत नव्हती. विकेंद्रित लोकशाहीच्या जाणीवा ग्रामीण भागात जागृत करण्यासाठी, राजकीय साक्षरता रुजवण्यासाठी पंचायती राज्यांनी फारसे प्रयत्न केले नाहीत. पंचायती राज्यांनी ग्रामीण भागात सर्व साम्राज्यांचे नेतृत्व उभे करावे अशी अपेक्षा होती. ग्रामपंचायतीमध्ये सर्व जातींना समाविष्ट करून प्रभावी जातीचे वर्चस्व कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, पण उच्च प्रभावी प्रस्थापित जातींनी आपले राजकीय वर्चस्व सोडलेच नाही. पंचायती राज्यातील बदल. पंचायती राज्याच्या विविध मर्यादा अडचणी लक्षात घेता जनता राजवटी कारागिरी 1978 मध्ये श्री अशोक मेहता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. ग्रामीण राजकीय नेतृत्व. ग्रामीण राजकीय नेतृत्व अर्थ आणि स्वरूप व आधार. नेतृत्वाची व्याख्या करताना स्कॉल्ड म्हणतात की अधिष्ठानच्या मांडणी उद्दिष्ट सिद्धीच्या हेतूने घडणाऱ्या संघटित समूहाच्या हालचालींवर प्रभाव टाकणाऱ्या कृती किंवा प्रतिक्रिया म्हणजे नेतृत्व. पारंपरिक खेळांचे राजकीय नेतृत्व. पारंपरिक खेळाचे नेतृत्व जमीनदार, जाती व्यवस्था आणि शासन नेमलेल्या ग्रामस्तरावरील अधिकाऱ्यांकडे होते. हे नेतृत्व बाह्य स्पर्शी होते. आधुनिक भारताचे ग्रामीण नेतृत्व. आधुनिक ग्रामीण नेतृत्वाचा आधार संपूर्णपणे प्राथमिक निष्ठा हा राहिला नाही. नव्या प्रभावी जातीच्या नेतृत्वाची उभारणी झाली. त्याचप्रमाणे नेता निवडीबाबत ग्रामस्थ अधिक जागरूक बनले. आर्थिक सत्तेचा नेतृत्वावरील प्रभाव वाढला. तसेच सुशिक्षित नेत्याला अधिक महत्व देण्यात आले. दुर्बल घटकांना संधी देण्यात आली. आधुनिक ग्रामीण राजकीय नेतृत्वाचे परिणाम यशस्वी. सर्वसामान्यांना संधी मिळाली. जात, धर्म, घराणे, जमीन मालकी हे परस्पर नेतृत्व निश्चित करत होते. नव्या नेतृत्वानुसार विकास कार्यास अग्रक्रम बदलले. विशिष्ट जातीच्या सत्तेवरील मक्तेदारी संपली. मतदारांच्या गरजा अपेक्षांप्रमाणे कारभार होऊ लागला. राजकीय डावपेच शिकलेली लोक पुढे लोकशाहीचे धडे दिले. ग्रामीण विकासाला काहीशी गती मिळाली. आधुनिक ग्रामीण नेतृत्वाच्या मर्यादा यश अपयश. आधुनिक किंवा त्रिसूत्री पंचायती राज्यव्यवस्थेत पारंपरिक सत्ता संरचनेत फारसा बदल झाला यालाच काही अध्यापकांनी आक्षेप घेतलेला आहे. ग्रामीण नेतृत्व सर्वसामान्य आणि दुबळ्या मागासवर्गीय घटकांना मिळाले नाही. पंचायती राज्याच्या विविध निवडणुकांमध्ये सामान्यपणे पैशांचे अमिष दाखवले जाते. सत्ता आपल्या हाती राखण्यासाठी पंचायती नेतृत्व अनेक वैध मार्ग अवलंबते. गटबाजीच्या राजकारणाने ग्रामीण नेतृत्व पुकारले गेलेले आहे. ग्रामीण नेतृत्व प्रभावी करण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांनी त्यांचे हक्क, अधिकार, कर्तव्य यांची जाणीव होण्यासाठी शिक्षणाचा प्रसार, साक्षरतेचा प्रसार अधिक वेगाने होणे आवश्यक आहे. पंचायतीच्या राजकीय सर्वसामान्यांना सहभाग आणखी वाढला पाहिजे. ग्रामपंचायती या जातीय राजकारणापासून मुक्त होणे अवघड असले तरी त्या दिशेने वाटचाल झाली पाहिजे. पंचायती राज्यामध्ये ग्रामीण सभेचे स्थान महत्वपूर्ण आहे. ग्रामस्थांनी आपल्या अडीअडचणी मोकळेपणाने मांडाव्यात. पंचायती राजकारणात अधिक महत्व अधिक सहभागी घ्यावा. आता पुढचा घटक चौथा महाराष्ट्राची खेडी. त्याचा पहिला घटक आहे महाराष्ट्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी. स्वतंत्रोत्तर भारतात एक स्वतंत्र मराठी राज्य म्हणून महाराष्ट्र 1 मे 1960 रोजी निर्माण करण्यात आला, पण सांस्कृतिक प्रदेश म्हणून महाराष्ट्राला प्रदीर्घ आणि व्यापक ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. प्राचीन कालखंडातील महाराष्ट्र वात्स्यायन, भरतमुनी किंवा वररुची तसेच संस्कृत ग्रंथांमध्ये महाराष्ट्राचा उल्लेख सापडतो. मध्ययुगीन महाराष्ट्र. अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर हल्ला केला आणि पुढे 1318 पासून महाराष्ट्राला आपले स्वतंत्र गमवावे लागले. आधुनिक महाराष्ट्र. प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजी सत्ता हळूहळू स्थिर होत गेली. महाराष्ट्रातील खेड्यांची संख्या, लोकसंख्या आणि आकार. महाराष्ट्र हे भारतातील 28 घटक राज्यांपैकी एक मोठे आणि महत्वाचे राज्य आहे. यामध्ये एकूण कोकण विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, अहमदनगर विभाग, अमरावती विभाग आणि नागपूर विभाग असे विभागाचे गट केलेले आहे. त्यामध्ये 35 जिल्हे असल्याचे आढळून येते. महाराष्ट्रातील खेड्यांची वसाहत वैशिष्ट्य आणि प्रकार. महाराष्ट्रातील खेड्यांची वसाहती ही प्रामुख्याने केंद्र स्वरूपाची आहे. महाराष्ट्रातील ग्राम व्यवस्था नैसर्गिक आणि सांस्कृतिक भिन्नतेमुळे वेगवेगळ्या प्रकारची असल्याचे आढळून येते. महाराष्ट्रातील खेड्यांच्या वसाहतींचे प्रकार. स्थायी लोकवसाहत, रेखीय वसाहत, रेखांकित वस्त्या, विखुरलेल्या वस्त्या, उपवस्त्या, अस्थायी वस्त्या असे वस्त्यांचे इथे प्रकार आढळून येतात. महाराष्ट्रातील खेड्यांचा संशोधन पर लिखाणांचा आढावा. महाराष्ट्रातील खेड्यांचा संशोधन अभ्यासांपूर्वी
सर्वात जुने व महत्वपूर्ण संशोधन लिखाण श्री त्र्यंबक नारायण अत्रे यांच्या गावगाडा या पुस्तकांद्वारे प्राप्त आपल्याला होऊ शकतो. त्याचप्रमाणे डॉक्टर इरावती कर्वे यांनी देखील मराठी खेड्यांची संस्कृती आणि इतर महाराष्ट्र खेड्यातील समाज व संस्कृती यांचे संदर्भ दिलेले असल्याचे आढळून येते. महाराष्ट्रातील ग्रामीण समाज रचना. 13व्या शतकापासून महाराष्ट्रात पृथक संस्कृती स्वतंत्र मिळाली, मातृभाषा मिळाली, पण महाराष्ट्रीय संस्कृती जीवन पद्धती समाज रचना ही हिंदू धर्मग्रंथ व हिंदू जीवनविषयक दृष्टिकोन हिंदू संस्था प्राचीन काळापासून प्रभावित आहेत. महाराष्ट्रातील जाती समुदाय. पारंपरिक ग्रामीण महाराष्ट्रातील सामाजिक संबंध हे जाती परत्वे निर्माण झाले आणि राखले गेलेले होते. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये मांग चांभार हे संख्येने जास्त आहेत. भटक्या व विमुक्त जमाती. महाराष्ट्रातील भटक्या जमातीमध्ये गोसावी भूपाळ यांसारखे, तसेच महाराष्ट्रातील शासनाने विमुक्त म्हणजे ब्रिटिश विविध धर्मांचे पंथाचे लोक महाराष्ट्रात 1991 जनगणनेनुसार आपल्याला इथे महाराष्ट्रातील ग्रामीण समाज रचना हा वेगवेगळा असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये महार मांग चांभार हे संख्येने जास्त आहेत. भटक्या व विमुक्त जमाती. महाराष्ट्रातील भटक्या जमातीमध्ये गोसावी गोपाळ बाबा गोवरी यांसारख्या लोकांचा समावेश होत आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील धार्मिक समुदाय. महाराष्ट्रात भारताप्रमाणेच विविध धर्माचे पंथांचे लोक राहतात. महाराष्ट्रात 1991 जनगणनेनुसार हिंदू सर्वात जास्त म्हणजे ग्रामदैवत. महाराष्ट्राच्या खेड्यापाडी ग्रामदैवतांची उपासना केली जाते. उत्सव सण व समारंभाचे चक्र. ग्रामीण महाराष्ट्रात धर्म अजूनही जीवनाच्या विविध बाजूंवर प्रभाव टाकलेले आहेत. पंथ. महाराष्ट्रातील हिंदू मुस्लिमांमध्ये विविध पंथांचे अस्तित्व असल्याचे दिसून येते. खेड्यातील भाषिक समूह. इंडो युरोपियन भाषा कुळातही असून आर्य भाषेची सर्वात दक्षिणेकडील भाषा आहे असे दिसून येते. महाराष्ट्रातील सामाजिक संस्था. कुटुंब विवाह नातेदारी आदी महाराष्ट्रातील सामाजिक संस्था उर्वरित भारतापेक्षा खूप वेगळ्या आहेत. महाराष्ट्रातील खेड्यांची आर्थिक स्थिती. महाराष्ट्रातील खेडी शेती केंद्रित अर्थव्यवस्था दर्शवणारी आहे. महाराष्ट्रातील खेड्यांची आर्थिक वैशिष्ट्य. शेती प्रधान अर्थव्यवस्था. महाराष्ट्रातील खेड्यांची अर्थव्यवस्था अजूनही शेती प्रधान आधारित आहे. प्रादेशिक आर्थिक विषमता. महाराष्ट्र हे औद्योगिक दृष्ट्या सर्वात प्रगत समजले जाणारे राज्य असले तरी महाराष्ट्राची औद्योगिक भरभराट ही सर्व प्रांतात समानतेने विखुरलेली नाही. ग्रामीण दारिद्र्याचे चिंताजनक प्रमाण. महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न व जीवनमान इतर राज्यांच्या तुलनेत चांगले आहे. वाढती ग्रामीण बेकारी. महाराष्ट्रातील ग्रामीण बेकारीचे प्रमाण वाढते आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील वर्ग व्यवस्था व त्यातील स्थित्यंतरे. ब्रिटिश पूर्व महाराष्ट्रात बहुतांश उच्चवर्णीय जाती यात उच्चवर्णीय होते. ब्रिटिशकालीन महाराष्ट्रात वरिष्ठ जातीच्या बहुआयामी वर्चस्वाला आव्हान करता येईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. महाराष्ट्रातील विशेष शासकीय योजना व विकास कार्यक्रम. रोजगार हमी योजना. ग्रामीण महाराष्ट्रातील दारिद्र्य आणि बेकारी या समस्यांवर मात करण्यासाठी श्री व्ही स पागे यांच्या शिफारसीवरून ही अभिनव योजना सुरू झाली. सरकारी चळवळीतही महाराष्ट्र आघाडीवर आहे. सहकारी चळवळीचे यश. ग्रामीण उद्योगात वाढ. सावकारशाहीवर नियंत्रण. आर्थिक सामाजिक विकासास गती. ग्रामीण बचत व उत्पादन गुंतवणुकीला चालना. ग्रामीण व्यावसायिक व शेतकऱ्यांना विशेष फायदा. शेतीपूरक उद्योगांना चालना. सहकारातून ग्रामविकास. सहकारी चळवळींच्या मर्यादा.
सहकारी चळवळीचा फायदा लहान शेतकरी व लहान कारागीर मर्यादित साधने असणाऱ्या सर्वसामान्य खेडूतांना फारसा झाला नाही. सहकारी चळवळीचे नेतृत्व सर्वसामान्य ग्रामस्थांच्या हाती राहिले नाही. सहकारी संस्था या राजकीय पक्षांच्या आखाडे बनले. आदिवासी क्षेत्र उपाय योजना राज्यातील आदिवासी व इतर विकसित गट यांच्या विकास पातळीवरील तफावत दूर करण्यासाठी त्यांच्या राहणीमानात सुधारणा करणे, त्यांची पळवण कमी करणे, त्यांच्या विकास शिक्षण यावर विशेष भर देणे इत्यादी उद्दिष्टे गाठण्यासाठी महाराष्ट्रात आदिवासी क्षेत्र उपाययोजना सुरू केली गेली. महाराष्ट्रातील स्वयंसेवी संघटनांचे ग्राम विकासातील योगदान राळेगण सिद्धी. ग्राम विकासाचे एक आदर्श प्रारूप महाराष्ट्राचा संदर्भ ध्येयनिष्ठ व्यक्ती आणि स्वयंसेवी संघटनांच्या ग्राम विकासांच्या केलेल्या वेगळ्या वाटचालीचा आढावा घेताना राळेगण सिद्धी गावाच्या विकास कौशल्याचा उल्लेख अग्रक्रमाने करावा लागतो. धार्मिक ग्राम विकासासाठी महत्वाचे उपक्रम राबवलेले त्यामध्ये शेतीविषयक उपक्रम, उद्योग वित्तीविषयक उपक्रम, शेती व पिण्याचे पाणी, शिक्षण विषयक उपक्रम, सामाजिक सांस्कृतिक सुधारणात्मक उपक्रम, गावाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार, तसेच म्हैसूर दलित मुक्ती ग्राम विकास. जातीय विषमता व मागासलेपणा घालविणे, दलितांना आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर व सबल बनविणे, त्यासाठी त्यांना संघटित करून सामूहिक कृती प्रवृत्त करणे, सर्व दलित व गरीब ग्राम गावकऱ्यांना मदतीचा हात देऊन एकत्रित आणणे, दलित दलितेतर यांच्या समस्या या सामंजस्य निर्माण करणे होय. मेढालेखा सबलीकरण सर्वांगीण विकासाकडे. मेढालेखा हे गडचिरोली गावातील धानुरान जवळचे गोंड आदिवासांचे गाव. पाणी पंचायत ग्राम विकासांचा अभिनय प्रयोग. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नायगाव आणि परिसरातील खेड्यांमध्ये ग्राम गौरव प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेने श्री विलासराव कामखे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम विकासाचे अभिनय उपक्रम राबवलेले दिसून येतात. आता पुढचा घटक दुसरा घटक पाचवा ग्रामीण अर्थव्यवस्था. ग्रामीण भारताची अर्थव्यवस्था. ग्रामीण भारताच्या अर्थव्यवस्थेचे स्वरूप यामध्ये मानवाच्या गरजा विविध आणि अमर्यादित आहेत. त्या गरजा भागवण्यासाठी त्याला वस्तू व सेवांचे उत्पादन वितरण विनिमय यांच्याशी संबंधित असे कार्य करावे लागते. ग्रामीण अर्थव्यवस्थेचे स्वरूप. भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेती हा केंद्र बिंदू आहे. शेती प्रधान प्राचीन काळापासून खड्याची अर्थव्यवस्था ही शेतीवर आणि शेती संबंधित व्यवसायावर अवलंबून आहे. शेतीवर अवलंबून लोकसंख्या. देशाची फार मोठी लोकसंख्या ही शेतीवरती अवलंबून आहे. शेती उत्पन्नाचा मोठा हिस्सा. ग्रामीण क्षेत्रात उद्योग सेवा व क्षेत्रातील उत्पन्नापेक्षा शेती क्षेत्रातील उत्पन्नाचा वाटा फार मोठा आहे. शहरी उद्योगाचा आधार. शहरी भागातील काही महत्वाच्या उद्योगांना लागणारा कच्चा माल खेड्यातील शेती उत्पादनाद्वारेच पुरवता येतो. निर्यातक्षम उत्पादन. ग्रामीण गृहउद्योग शेती आणि स्थानिक प्रशासनाचे महसुली उत्पन्न आर्थिक स्वयंपूर्णता यासारखी तसेच भौगोलिक अलिप्तता बलुप्तदारी पद्धती यामध्ये काही वैशिष्ट्य सांगितले. जातीनुसार निश्चित झालेला श्रम विभागणी न बदलता येणारा व पिढ्यानपिढ्या हस्तांतरित होणारा व्यवसाय आहे. राजकीय स्वायत्तता. प्राचीन पिढी राजकीय स्वायत्तते देखील होती. अविकसित अर्थव्यवस्था. ग्रामीण अर्थव्यवस्था ही अविकसित असते. विषमतेवर आधारित जीवन विषयक संबंध. मालमत्तेचे वाटप कसे झाले आणि हा मुद्दा आर्थिक व्यवस्थेचा महत्वाचा असतो. जमीनदारी पद्धत. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी 1793 साली बंगालमध्ये जमीनदारी पद्धती सुरू केली. मसुबार पद्धत. ही पद्धत आग्रा, आंध्र प्रदेश, मुंबई, पंजाब इत्यादी प्रांतात मुस्लिम राज्यकर्त्यांनी रूढ केली. रजवाडी पद्धत. ही पद्धत 1792 मध्ये मद्रास प्रांतात सुरू झाली व पुढे मुंबई प्रांत, वऱ्हाड व मध्य प्रदेशात तिचा विस्तार झाला. जहागीरवादी. जमीन धारणे संबंधीची ही पद्धत राजस्थानच्या काही संस्थांमध्ये प्रचलित होती. भारतीय खेड्यांचे आर्थिक बदल. ग्रामीण अर्थव्यवस्थेतील शेती क्षेत्राचा वाटा घटू लागला. खेड्यांची आर्थिक संपूर्णता कमी होत गेली. आधुनिक काळात जातीनिष्ठ व्यवसाय विभागणी बलुतेदारी यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावरती कमी झालेला दिसतो. बदलत्या आर्थिक सामाजिक राजकीय पार्श्वभूमीनुसार ग्रामीण भागात नवे वर्ग उदयाला आले. बलुतेदारीच्या ह्रासामुळे बदलत्या लोकसंख्या रचनेमुळे वाढत्या विषमतेमुळे ग्रामीण भागातील दारिद्र्य बेकारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावरती वाढत गेले. भारतातील भारतीय खेड्यांच्या आर्थिक समस्या. ग्रामीण दारिद्र्य ग्रामीण विकासासाठी पायाभूत सुविधा उपलब्धकरण देखील ग्रामीण गरीब आर्थिक दृष्ट्या मागास होते यांना त्याचा फारसा फायदा झाला नाही. ग्रामीण बेकारीची समस्या सार्वत्रिक स्वरूपाची आहे. भारतीय शेतीचे मागासलेपण. भारतीय शेती ही सामान्यपणे मागास प्रगत समजली जाते. शेतीचे हंगामी स्वरूप. ग्रामीण लोकसंख्या वाढ. ग्रामीण लघु व कुटीर उद्योगांचा ह्रास. पूरक व्यवसायांचा तुटा व ग्रामीण उद्योगांची मंदी
मंदगती, दारिद्र्य, शहरी उत्पादनाचे आक्रम ही इतर कारणे ग्रामीण बेरोजगारीसाठी महत्त्वाची आहेत. कर्जबाजारीपणा, ग्रामीण दारिद्र्य व अन्य आर्थिक समस्यांमध्ये भर घालणारा घटक म्हणजे ग्रामीण कर्जबाजारीपणा होय. शासन सहकारी पतसंस्था, अलीकडच्या काळात ग्रामीण भागात कर्ज मोठ्या प्रमाणात सहकारी पतसंस्था मार्फत स्वीकारली जातात. शेतकरी सावकार, मोठे शेतकरी जमीनदार हे गावकऱ्यांना बऱ्याच वेळा कर्ज पुरवठा करतात. सावकार, ग्रामीण भागात कर्ज देण्याबाबत गावकऱ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. इतर मार्गाने कर्ज पुरवठा, नातेवाईक, व्यापार, कमिशन एजंट, व्यापारी बँका यांकडून ही ग्रामस्थांना कर्ज पुरवठा देतो. मूलभूत सोयींची कमतरता, आर्थिक विकासासाठी काही मूलभूत सोयींची आवश्यकता असते. मानवी संस्थानाचा निकृष्ट दर्जा, मानवी गुणवत्ता ही शिक्षण, आरोग्य, कौशल्य, रोजगार, आहार यांच्या आधारावर मोजली जाते. भारतीय खेड्यांच्या आर्थिक विकासासाठी वाटचाल प्रमुख विकास योजना व त्यांचे परिणाम. भारतीय खेड्यांच्या विविध समस्यांचा आपण आढावा घेतला. यामध्ये आपल्याला दिसून येते की पंचवार्षिक योजना, समुदाय विकास योजना, एकात्मिक ग्रामीण विकास योजना, जमीन सुधारणा कायदे, शेती विषय. पहिले आहे पंचवार्षिक योजना. स्वतंत्र भारताने विकासाची व्यापक उद्दिष्ट बाळगून नियोजन, परिवर्तन, पुनर्रचनेचे सूत्र स्वीकारले. पंचवार्षिक योजनेमध्ये खालील आणखी प्रभाव होण्यासाठी आतापर्यंत अनुमान पुढील सूचना करता येतील. पहिले म्हणजे पंचवार्षिक कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट, वस्तुनिष्ठ, निसंदिग्ध भाषेत मांडली गेली पाहिजे. केवळ वित्तीय आंदोलन अंदाजपत्रकावर भर देण्याऐवजी प्रत्यक्ष कार्यक्रमासंबंधी अंदाजपत्रक तयार करणे आवश्यक आहे. प्रकल्प पूर्ण करण्याचा काळ कमी करण्याचा प्रयत्न करणे यासारखे असल्याचे दिसून आलेले आहे. पुढचा आहे एकात्मिक ग्रामीण विकास योजना. यामध्ये ग्रामीण समाजातील आर्थिक विषमता वाढली. लहान शेतकरी, भूमिहीन शेतकरी, गरीब व्यावसायिक व ग्रामस्थ यांच्या परिस्थितीत फारसा फरक पडला नाही. जमीनदार, मोठे शेतकरी, प्रभावी जाती, राजकीय नेते यांनी या योजनेचे जास्तीत जास्त लाभ घेतल्याने मागासलेले दारिद्र्याचे समाज घटक विकासापासून वंचित राहिलेले दिसून येते. जमीन सुधारणा कायदे कार्यक्रम, यामध्ये जमीन मालिकेचे प्रमाण अत्यंत विषम आहे. अल्पभूधारक व भूमिहीन शेतमजुरांचे प्रमाण खूप मोठे राहिले आहेत. त्याचप्रमाणे समुदाय विकास व अन्य योजनांचे अधिकाधिक फायदे मोठी जमीन असलेल्या सक्षम शेतकऱ्यांनाच मिळाले. जमीनदारी निर्मूलन कायदे, ब्रिटिश पूर्व भारतातील जमीनदार अस्तित्वात होते, पण ब्रिटिश काळात या जमीनदारी वर्गाची निर्मिती जाणीवपूर्वक ब्रिटिशांच्या सोयीसाठी केली गेली. कुळांना अधिकार देण्याचे कायदे, जमीनदारी स्वतः पद्धतीने स्वतः जमीन न पसणाऱ्याच्या प्रथेतून कुळाच्या समस्या निर्माण झाल्या. खंडांचे नियमन करणाऱ्या तरतुदी, कुळे जमीनदाराच्या जमिनीवर काम करतात, कुळांना कामाची स्वासती देण्याच्या तरतुदी. कुळांची निवड जमीनदारच करत असत, कसेल त्याची जमीन. गैरहजर, मोठ्या जमीन मालकांची जमीन जी कुळे कसत त्या कसणाऱ्यांना त्या त्या जमिनीची पूर्ण मालकी देणे कायदे महाराष्ट्र, गुजरात, केरळ, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर इत्यादी राज्यांमध्ये झाले. कमाल जमीनधारण कायदे, जमीन उद्योग व साधने यांना मुठभर जमीनदार भांडवलदाराकडून मालकी असणे व बहुसंख्य श्रमिक, कष्टकरी, दरिद्र, शोषित असणे हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. पुढचा घटक आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेतील जागतिकीकरण, उदारीकरणाचे परिणाम. यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की विकसित राष्ट्रातील नव्या तंत्रज्ञानाचा, नव्याने शोधलेल्या उत्पादनाचा विकसित राष्ट्रांना लाभ होण्यासाठी राष्ट्रामधील व्यापारी निर्बंध शिथिल करावे. राष्ट्रांमध्ये खुला व्यापार व्हावा म्हणून त्यासाठी पोषक ठरणारे कायदे सदस्य राष्ट्रांनी बनवावे. गॅट करार स्वीकारल्याने सर्वांगीण उद्योगांचा संकलित करून सहकारी उद्योगांचे संरक्षण काढून खासगी उद्योगांना प्रोत्साहन देणे भाग पाडले. शेतकरी, उद्योजक, मागासवर्गीयांना दिल्या जाणाऱ्या सहकारी सबसिडीज अनुदाने हळूहळू बंद करणे. पारंपरिक अर्थव्यवस्थेत मुक्त व्यापाराला जे मारक आहेत त्या सुधारणा करणे. ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी जागतिक करण्याची हितकारक बाजू, शेतमालाला चांगला भाव मिळणे आणि तसेच भारतीय शेतमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठा उपलब्ध झाल्याने तो शेतकरी संपन्न होईल. उदारीकरण मुक्त आर्थिक धोरणामुळे भारतातील परकीय गुंतवणूक वाढेल. संमिश्र अर्थव्यवस्था व कल्याणकारी भारत शासनाने आजपर्यंत शेतीला, शेतकऱ्यांना विविध सवलती, अनुदान, सबसिडी, कर्ज देऊन त्यांना सवलती मिळालेल्या आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेतील जागतिकीकरणाचे तोटे, गॅट करार सही करून भारताने शेती, व्यापार, गुंतवणूक, सेवा योजना इत्यादी क्षेत्रातील निर्णय नियमांना हक्क गमावला. प्रगत राष्ट्रांच्या अर्थसहाय्यावर चालणारा व त्यांच्या नियमांबरून धोरणे ठरवणारा भारत देश हा जागतिक वेट बिगार बनले. जागतिकीकरण मुक्त
आर्थिक व्यवस्था यामुळे शासकीय सहभाग कमी होतो. खासगीकरणाच्या प्रक्रियेत कंत्राटे अधिकार सेवक शिक्षक नोकरदार नेमणे, त्यांना नोकरीच्या व सामाजिक संरक्षणाच्या लाभांसाठी वंचित करणे, कामगार कल्याणाच्या तरतुदीचे दुर्लक्ष करणे, यामुळे संघटित क्षेत्रातील सुरक्षित म्हणल्यावर जाणाऱ्या नोकरदाराला ग्रामीण सुरक्षिततेच्या आशास्थानालाही धक्का बसलेला आहे. ग्रामीण भारतातील पर्यायी आर्थिक पर्यायी आर्थिक विकास यामध्ये दिसून येते की जमीन, जंगल, पाणी ही ग्रामीण भागातील महत्वाची नैसर्गिक संसाधने वरिष्ठांच्या मक्तेदारीपासून वंचित राहील. वाचविली पाहिजे. कुळांना जमीनदारीचे अधिकार मिळाले आणि कुळांमधीलच काही जमीनदार शोषक बनले असे दिसले. जमीन, पाणी ही ग्रामविकासाची महत्वाची साधने आहेत. ग्रामपंचायती ग्रामसभा बळकट करून त्यांना गावाच्या विकासाच्या निर्णय व उपक्रम राबविण्याची अधिकाधिक संधी देणे. शेतीसाठीची महागडी विदेशी प्रदूषणकारक कीटकनाशके तंत्र वापरण्याऐवजी स्थानिक पातळीवरील तयार केलेली साधी व पर्यावरण सुसंगत कीटकनाशके, खते, कंपोस्ट, निंबोळी खते, बायोगॅस, सोनखत यंत्र यांचा वापर करणे अतिशय आवश्यक ठरले गेलेले आहे. आता पुढचा घटक आपल्या शहरी अर्थव्यवस्था यामधला पहिला घटक आणि शहराची व्याख्यान स्वरूप. शहराचे निकष. त्या समुदायातील लोकसंख्येची दर चौरस किलोमीटरला 1000 पेक्षा जास्त असते. लुई वर्थ या समाजशास्त्रज्ञांच्या मते सामाजिक विविधता असलेल्या व्यक्तींच्या सापेक्ष दृष्टिकोनातून मोठा दाट व स्थायी स्वरूपाचा समुदाय म्हणजे शहर होय. त्या लोकसंख्येची किमान लोकसंख्या त्या लोकवस्तीची किमान लोकसंख्या 5000 किंवा त्यापेक्षा जास्त अशी असते. शहरांची वैशिष्ट्ये. शहरे ही लोकशास्त्रीय वैशिष्ट्य. सामाजिक विविधता. शहरी लोकसंख्येची वैचित्र्य विविधतेयुक्त असते. व्यवसायाची अनेकता व विशेषता. शहरामध्ये व्यावसायिक विविधता प्रचंड मोठ्या प्रमाणावर असते. उद्योग प्रधानता. शहरी उद्योग कारखाने यांच्या व्यापक विस्तारांनाही ओळखले जातात. अधिक सामाजिक गतिशीलता. शहरामध्ये व्यक्तीचा सामाजिक दर्शन हा जन्माधारित घटकांपेक्षा मिळवलेल्या घटकांवर म्हणजे गुणवत्ता कौशल्यावर अधिक प्रमाणावर अवलंबून असतो. सामाजिक संस्थांचे वेगळेपण. ग्रामीण समाजाच्या तुलनेत शहर सामाजिक संस्थेचे स्वरूप वेगळे आढळते. औपचारिक समूहांना महत्व. शहरात व्यक्तींचे परस्पर संबंध हे अधिकाधिक औपचारिक वर्चेवर जिव्हाळा नसलेले असे असतात. अपरिचितता व व्यक्तिवाद. लुई वर्थ यांच्या मते शहरी जीवन पद्धतीत वेगळं वैशिष्ट्यपूर्ण अशी असते. वर्थ म्हणतात, शहरवासी एकमेकांशी जवळकीचे संबंध राखत नसल्याने व शहरांच्या मोठ्या लोकसंख्येमुळे ते शक्यही नसल्यामुळे शहरी व्यक्तींना ओळख आजूबाजूच्या व्यक्तीपुरतीच मर्यादित असते. बाह्य संस्कृतीचा वाढता प्रभाव. शहरी जीवन हे स्वसंस्कृतीपासून परस्परांपासून काहीसे दूर जाणे, परकीय संस्कृती, मूल्य, जीवन पद्धती, विचार, फॅशन यांचा मोठ्या प्रमाणात स्वीकार करणे असते. ग्रामीण शहरी भेद. सामाजिक, सांस्कृतिक, लोकसंख्यात्मक, आर्थिक अशा अनेक अंगाने शहरी खोळी हे एकमेकांपासून वेगळी असल्याचे दिसून येतात. पुढचा घटक आहे भारतातील शहरी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. व्यापारी आणि औद्योगिक क्रांतीने आधुनिक औद्योगिकरण कारखानदारी शहरांना विकसित केले. शेती तंत्रज्ञानातील विकासामुळे शेतीतील लोकसंख्या अतिरिक्त आढळली. दळणवळण साधनांचा आणि प्रसार माध्यमांच्या विकासाने शहरांचा विकास झाला. आधुनिक शिक्षणाचा व्यक्तिमत्व विकासाच्या सोयी सुविधा शहरातच विकसित झाल्या आणि या कारणाने ही शहर वाढत गेली. पुढचा घटक आहे शहरी अर्थव्यवस्थेतील बदलते स्वरूप. प्राचीन काळातील भारतीय शहरी अर्थात सिंधू संस्कृती ही प्राचीन शहराचे अस्तित्व दर्शवणारी आहे. तसेच ऋग्वेद कालखंडातील सुरुवाती पशुपालन व अन्न अशा अवस्थेने झाली. नगर आणि यांची काही वैशिष्ट्य आपण पुढील प्रमाणे बघू शकतो. या शहरी अर्थव्यवस्थेत बिगर शेती व्यवसायांचे प्रमाण मोठे होते. या शहरांचा व्यापार हा चित्रकला, शिल्पकला घनिष्ठरित्या निगडीत होता. प्रस्तुत शहर अर्थव्यवस्था ही व्यावसायिकांच्या श्रेणीबद्ध संघटनांवर आधारित होती. या शहरामध्ये राजा, श्रेष्ठजन, पुरोहित, व्यापारी, प्रशासक, सैनिक व अन्य अधिकारी यांचा वर्ग कर, खंड व नजराण्यांवर आपली गुजराण करत. मध्ययुगीन भारतातील शहरांची अर्थव्यवस्था. मध्ययुगीन शहरे विविध नव्या असा उद्योगधंदे प्रसिद्ध होते. मध्ययुगात व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रांचा मोठा विकास झाला. मध्ययुगीन शहरातील उत्पादन व्यवस्था ही गृहोद्योगांच्या स्वरूपाचीच होती. मध्ययुगीन काळात शहरामध्ये राजा, कुलवंत, शाही घराणी, सरदार, व्यापारी यांचा वर्ग उच्च वर्ग म्हणून स्थित होता. आधुनिक शहरी व्यवस्था. त्याच्यामध्ये पहिला आहे ब्रिटिशकालीन शहरी अर्थव्यवस्था. ब्रिटिशांनी भारतात आपले राजकीय वर्चस्व निर्माण करून भारताला वसंतीचे रूप दिलेले आहे. दुसरा आहे
स्वतंत्रोत्तर भारतातील शहरी अर्थव्यवस्था, स्वातंत्र्यानंतर शहरी अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात परिवर्तन झाल्याचे दिसून येते. यामध्ये काही विशिष्ट घटक आहेत, ते म्हणजे गतिमान औद्योगिकरण. गतिमान औद्योगिकरण हे शहरी अर्थव्यवस्थेचे महत्वपूर्ण लक्षण आहे. संमिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे भारतीय आर्थिक औद्योगिक विकास होत असताना विषमता नियंत्रित राहावी लागते. आधुनिक तंत्रज्ञान उत्पादन पद्धती, शहरी अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने उद्योग व सेवा यावरती आधारित आहे. वेगवान नागरीकरण. बर्गेलच्या मते ग्रामीण भारतातील लोकसंख्येच्या शहरी भागात होणारे स्थलांतर म्हणजे नागरीकरण होय. विशेषीकरण. शहरी अर्थव्यवस्थेचे वाढणे, गुंतवणुकीचे श्रम विभाजन आणि वाढते विशेषीकरण यावरती ते दिसून येत असते. पुढचं आहे शहरातील आर्थिक समस्या. शहरामध्ये आर्थिक अनेक आर्थिक समस्या आढळून येतात. त्यामध्ये पहिला आहे दारिद्र्य, बेकारी, आर्थिक विषमता, झोपडपट्टी आणि राहत्या घरांच्या समस्या, गर्दी आणि वाहतुकीची समस्या, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, प्रदूषण यासारख्या मोठ्या त्याचप्रमाणे शहरी समस्यांचे निर्मूलन कशा प्रकारे केले जाते. शहरांचे नियोजित विकासन करा पाहिजे. नगर रचनेचे नियोजन केले पाहिजे. शहरी विकासासाठी नगरपालिका व महानगरपालिकांना अधिकार व स्वायत्तता प्रदान करणे. औद्योगिकरणाचा व विकासाचा दर वाढवण्यासाठी रोजगार क्षमता वाढवणे. स्वस्त दरात घरे, स्वच्छतागृहे, लाईट, पाणी उपलब्ध करून देणे. गलिच्छ वस्ती निर्मूलन नियंत्रणासाठी उपक्रम राबवणे. यासारख्या अनेक गोष्टी आपण करू शकतो. ग्रामीण आणि नगरी अर्थव्यवस्थेचे परस्पर जोडले का. ग्रामीण भागामध्ये निर्माण अतिरिक्त उत्पादन झालेला भांडवल संचार शहराच्या शहरी भागाच्या उदयाला कारणीभूत झाला पाहिजे. त्याचप्रमाणे ग्रामीण अर्थव्यवस्थेने नाकारले अतिरिक्त बनलेले कामगार कार्यगीत पारंपरिक शेती व्यवसाय उदरनिर्वाहासाठी शहराकडे धावले. एका बाजूला ग्रामीण श्रमिक चरित्रार्थासाठी शहराकडे स्थलांतर करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला शहरांचा विस्तार वाढला आहे. शहरी खेड्यांना आपल्या समोर घेत आहेत. शहरी लोकांना अन्नधान्य ग्रामीण शेतकऱ्यांना सुनावत असते. ग्रामीण गरिबी शहरी गरिबीला जोडली गेली आहे. शहरात गेलेले ग्रामीण मजूर, कामगार, सेवक, बेकार आणि दारिद्र्य राहत आहे. अशा प्रकारे आपल्याला अनेक समस्या दिसून येत आहेत. अशा प्रकारे आपण इथे एसओसी 222 यामध्ये एकूण 3 पुस्तकांचा म्हणजे सामाजिक परिवर्तन प्रक्रिया व घटक, पुस्तक दुसरं सामाजिक परिवर्तन परिणाम चळवळींचा स्थूल परिचय आणि पुस्तक तिसऱ्यामध्ये सामाजिक अस्पृश्यता निवारण दलित शेतकरी आणि कामगार हे पाहिलेले आहे. तसेच एसओसी 223 या पुस्तकामध्ये आपण एकूण 3 पुस्तकांमध्ये पहिल्या पुस्तकामध्ये समाज व्यवस्था आणि कुटुंब विवाह व नातीपोती हे पाहिलेले आहे. पुस्तक दुसऱ्यामध्ये जाती व वर्ग, भारतीय आदिवासी पाहिलेले आहे. आता आपण जे अभ्यासलेले भारतीय खेडत्यामध्ये अर्थ व राजकारण हे आपण अभ्यासले आहे. अशा प्रकारे आपल्या इथे एसओसी XYBA एसओसी 222 आणि 223 या दोन पुस्तकांचा अभ्यास पूर्ण झालेला आहे. धन्यवाद.